अर्थमंत्री महोदयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या बाबतीतला उल्लेख केला. पंतप्रधान महोदयांना भेटून त्यांनी काही योजनेमध्ये बदल करण्याच्या बाबतीतली विनंती केली आणि ती मान्य झाली तर ठीक आहे, नाहीतर मग काही वेगळा विचार करण्याच्या बाबतीत त्यांनी उल्लेख केला. सभागृहामध्ये जे सदस्य आहेत अनेक जण ग्रामीण भागातले आहेत. पीक विमा हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. मला आवर्जून आपल्या समोर एक विषय मांडायचा आहे, तो म्हणजे 29 जून 2020 प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अनुषंगाने एक शासन निर्णय काढण्यात आला होता. या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की जर काही वाद झाला आणि काही तक्रारी असल्या आणि त्या तक्रारी 25 लाखाच्या वर जर असल्या तर राज्य स्तरीय एक समिती आहे, त्या तक्रार निवारण समितीकडे हे विषय जे आहेत ते यायला हवेत. खरं तर आपल्या राज्य सरकारने आणि खास करून कृषी मंत्र्याने हा विषय जर नीट समजून घेतला असता तर ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळाला त्याच पद्धतीने पीक विमा मिळाला असता हे मला इथे आवर्जून नमूद करायचं आहे.